तू आराम कर, तुला बातमी येईल. डॉक्टर आहे का इकडे? ते पण गुंड म्हणजे प्रोफेशनल गुंडच बोलवले 5 मिनिटात. लगेच लगेच कसं काय हजर होऊ शकते? म्हणजे प्लॅनच होता ना हा त्यांचा. म्हणजे ते सरळच आमचं काही आर्थिक व्यवहार झालेलं होता आणि एवसिलीसाठी त्यांच्याकडे गेलेले होते आणि ते सरळ तिथे नव्हतं. तिथे उपाध्य होता. उपाध्याचा आमचा काही संबंध पण नाही आणि परत काही व्यवहार पण झालेला नाही. तो त्यांना बोलला की तू इथे कशाला आलाय? हे म्हणे माझं जे सरळातलं काम आहे मी मसुलीसाठी आले. तो म्हणे पैसे दिसे काय भेटणार नाही, तुला ठोकून काढत. हे म्हणे तू का चालवते व बोलते? मग काहीतरी थोडस दोघांचं बाजाराची काहीतरी झाली आणि त्यांनी काय केलेलं की एक म्हणजे 5 मिनिटं पण नाही लागले मुस्लिम गुंड बोलवले आणि 6-7 जणांनी एवढं मारलं त्यांना आणि बाकी सगळे लोक पण जमलेले होते व्यापार वर्ग वगैरे, पण कोणीच मदतीसाठी आमच्या धावलं नाही आणि यांना दवाखान्यात आणल्यानंतर पण मदतीसाठी तर कोणी धावलं नाही आणि घटनास्थळी मी तिथे होते. उपाध्याय माझ्यासमोर, गुंडा माझ्यासमोर, सगळी पब्लिक पण जमलेली आणि आम्ही चाललो केस वगैरे करायला नाही का गोरुवानीला. तर तो म्हणे तुम्ही केस वगैरे करा, काय करायचं ते करा, मी टेबल जामीन करेन. हा शब्द मी ऐकला तिथं नाही का. काय होतं तुमच्या त्यांनी बघा? हो ते बोलले. काय होतं तुमच्या त्यांनी बघा, टेबल जामीन करा आणि तुम्हाला आमच्याकडे यावं लागेल. पण याकडे दाखले झाले आमच्या संरक्षणासाठी धावायला. मग यांना घेऊन आले हॉस्पिटलला. हॉस्पिटलला आल्यावर पण एक पण पोलीस आमच्या मदतीला नाही. रात्री 12 वाजता पोलीस तिथं जवाबासाठी हजर. अजून आमच्या कुटुंबाला संरक्षण पण नाही. गोंडावर सोडण्याचा प्रयत्न आणि पेशंटला काही नाही झालेलं. पेशंटला ऍडमिट केलं ना आम्ही, डॉक्टरांनी आम्हाला खरे रिपोर्ट दाखवलेच नाही. आणि दुसऱ्या दिवशी 4 वाजता, दुसऱ्या दिवशी नाही 1:30-2 दरम्यान मग आम्हाला रिपोर्ट कळाले की पेशंटचं मेंदूत रक्तस्राव झालाय, नाक फ्रॅक्चर आहे, बरबडीला वगैरे मार लागला. म्हणजे इथं त्यांनी हॉस्पिटल पण मॅनेज केलं आणि बाहेरनं पण सगळेजण आम्हाला केस मागे घ्या, केस मागे घ्या असे धमकावतायत. गुंड मोकट फिरतायत. साहेब आमची फक्त एवढीच अपेक्षा आहे त्यांना अटक व्हावी. आज जर माझ्या कुटुंबाला म्हणजे करते नाही मोकट फिरताय. आमची नाजूक परिस्थिती आहे. काही कसं काय झालं? नाही मान्य करायचं त्याला.